श्री स्वामी समर्थ, स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती हा सर्वत्र उत्साहात साजरा केला. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात. पौष शुक्ल षष्टीचा दिवस किंक्रांत म्हणजेच करी दिन असतो. या दिवशी चांगले किंवा कोणतेही शुभ काम हे करीत नाही. तसेच या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. मग तुमची मुले जर आजारी पडत असतील, सारखी चिडचिड करत असतील किंवा घराची प्रगती होत नसेल, भरपूर वेळा आपल्याला आर्थिक टंचाई असते, पैसा हा येत नाही, आला तर तो स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ हा खर्च होऊन जातो, तर या सर्व अडचणी अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. मग तुम्ही सायंकाळी हा उपाय करू शकता. फार वर्षापूर्वी शंकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. तर या दिवशी आपल्याला पिवळ्या मोहरीचा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. मग बाजारात तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळून जाईल. जी अख्खी मोहरी असते ती पिवळी मोहरी घ्यायची आहे आपल्याला. मग सायंकाळी जेव्हा तुमची देवपूजा होईल तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपण देवापुढे बसताना आपल्याला प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करून घेताना प्रथम आपल्याला एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. मग आपल्याला मातीची पंती किंवा कणकेचा दिवा हा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये तुम्ही तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल टाकू शकता. तिळाचे किंवा मोहरीचे तेल नसेल तर आपले साधे तेल टाकले तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे. अगरबत्ती नसेल तर धूप देखील तुम्ही लावू शकता. त्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. तर ही पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला कालभैरव अष्टक हे म्हणायचं आहे. मग आपल्याला हे कालभैरव अष्टक 11 वेळा म्हणायचं आहे. अगदी साधं आणि सोपं कालभैरव अष्टक आहे. देवराज सेव्यमान पावनाग्री पंकजम व्यालयज्ञ सूत्र मेंदू शेखरम कृपाकरम नारदादि योगिरुंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. हे कालभैरव अष्टक तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला हे यूट्यूबवरती देखील मिळून जाईल. तुम्हाला जर हे म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील कालभैरव अष्टक लावून देऊ शकता. मग तुम्ही कालभैरव अष्टकचे श्रवण करू शकता. हे कालभैरव अष्टक म्हणून झाल्यानंतर जी पण अगरबत्तीची राख येईल ती राख आपल्याला ह्या पिवळ्या मोहरीवरती टाकायची आहे आणि ही पिवळी मोहरी आपल्याला घरामध्ये पसरवायची आहे. तर घरामध्ये चारही कोपऱ्यांमध्ये, मग किचनमध्ये, बेडरूममध्ये, गॅलरीमध्ये, हॉलमध्ये देखील आपल्याला ही मोहरी कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मोहरी टाकण्याच्या अगोदर आपल्याला घर हे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. मग तुम्ही जेव्हा तुम्ही पूजा करणार असाल, हा उपाय करणार असाल, त्याच्या अगोदरच घर हे स्वच्छ करून ठेवावं आणि मग आपण ही मोहरी टाकायची आहे. कारण की जेव्हा आपण ही पिवळी मोहरी टाकतो त्यानंतर आपल्याला घर हे स्वच्छ करायचं नाही, तसेच घराला झाडू देखील मारायचं नाही. दुसऱ्याच दिवशी आपल्याला ही मोहरी उचलायची आहे. तसेच आपण आपल्या आंघोळीच्या बाथरूममध्ये देखील पिवळी मोहरी ही एका वाटीमध्ये ठेवावी. या पिवळ्या मोहरीचे खूप उपाय हे केले जातात. पिवळी मोहरी ही नकारात्मकता शोषून घेत असते, त्यामुळे आपण ही पिवळी मोहरी घरातील चारही कोपऱ्यांमध्ये ठेवायची आहे. आणि जेव्हा आपण कालभैरव अष्टक म्हणत असतो किंवा श्रवण करत असतो तेव्हा आपल्या घरातील दरवाजा खिडक्या हे सर्व उघडे ठेवायचे आहे. अगदी हॉलचा दरवाजा देखील आपल्याला उघडा ठेवायचा आहे. गॅलरीची खिडकी दरवाजा देखील आपल्याला उघडा ठेवायचा आहे आणि मगच आपल्याला कालभैरव अष्टक हे म्हणायचं आहे. ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. नंतर ही पिवळी मोहरी आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. मग सकाळी उठल्यावरती आपल्याला ही पिवळी मोहरी उचलायची आहे. आपल्या घरावरून देखील ही पिवळी मोहरी 7 वेळा उतरून घ्यायची आहे, म्हणजेच दरवाजावरून उतरून घ्यायची आहे. नंतर ही पिवळी मोहरी आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला जाऊन टाकायची आहे. मग मोकळ्या जागी किंवा एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही ही पिवळी मोहरी टाकली तरी पण चालेल. आपण जेव्हा घरामध्ये ही पिवळी मोहरी पसरत असतो तेव्हा आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे. आपण पिवळी मोहरी टाकून आल्यानंतर आपण जेव्हा टाकायला जातो तेव्हाच आपल्याला कुणासोबत बोलायचे नाही. तसेच टाकून आल्यानंतर देखील आपण जेव्हा येत असतो तेव्हा देखील कुणासोबत बोलायचे नाही. आल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहे, तसेच आंघोळ करायची आहे आणि आपल्याला देवापुढे बसायचे आहे. आपल्या ज्या काही अडचणी आहे, जे काही
काही अडथळे आहे ते आपल्याला देवाला सांगायचे आहे व आपल्या सर्व अडचणी अडथळे दूर होऊ दे यासाठी मनोकामना करायची आहे, प्रार्थना करायची आहे. बघा, लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये येणारे अडचणी अडथळे हे दूर होतील. तसे जर तुम्हाला हा उपाय करणे शक्य नसेल तर या दिवशी आपल्याला फरजी जेव्हा पुसत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. अशा पाण्याने आपल्याला आपली फरजी ही पुसायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. आणि जर तुम्ही हे दोन्ही पण उपाय करणार असाल तर तुम्ही जेव्हा पिवळ्या मोहरीचा उपाय करणार आहे त्याच्या अगोदरच फरची या पाण्याने पुसून घ्यायची आहे आणि मग हा पिवळ्या मोहरीचा उपाय करायचा आहे. याचा तुम्हाला नक्कीच प्रभाव हा दिसून येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.